नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण गुरुचरित्राचा 13वा अध्याय घेत आहोत। तरी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा, लाईक करा, नंतर शेअर करा आणि नंतर कमेंटमध्ये प्रतिक्रिया द्या आपली। तर प्रथम सबस्क्राइब करा, सब्सक्राइब करा आणि लाईक करा। तर आपण आज गुरुचरित्राचा 13वा अध्याय सुरू करूयात। अध्याय 13वा, श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाचिया चरणा, कर संपुट जोडूनी जाना, विनवितसे परियेसा। जय जयाजी सिद्धमुनी, तू तारक भवारणी, सांगितले ज्ञान प्रकाशोनी, परिसोनी मना सुख झाले। गुरु चरित्र कथा मृत सेविता, तृष्णा अधिक होत, शमन करणार समर्थ, तुची एक कृपा निधी। गुरुचरित्र कामधेनू सांगितले तुम्ही विस्तारोनू, तृप्त नव्हे माझे मनू, अनेक अपेक्षा होतसे। क्षुधेने पिळिले ढोर, जैसे पावे तृणबिढा बिढार, त्या ते होय मनोहर, न वचे तेथोनी परियेसा। एखादा न देके तक्र स्वप्नी, त्यासी मिळे क्षीरबरणी, नव्हे साचे मनधनी, केवी सोडी तो ठाओ। तैसा आपण स्वल्प ज्ञानी, नेनत होतो गुरु निर्वाणी, अविद्या माया विष्टोनी, कष्ट होतो स्वामीया। अज्ञान तिमिर रजनिशी, ज्योती स्वरूप तुची होसी, प्रकाश के लागा अम्हासी, निज स्वरूप श्री गुरुंचे। तुवा केले उपकाराशी, उत्तीर्ण काय होऊ सरसी, कल्पवृक्ष दिल्लीयासी, प्रत्युपकार काय द्यावा। एखादा देता चिंतामणी, त्यासी उपकार काय धरणी, नाही दिले न ऐको कानी, कृपामूर्ती सिद्धराया। ऐशा तवोपकाराशी, उत्तीर्ण न व्हावे वंशोवंशी, म्हणोनी सांगतसे चरणासी। एक भावे करोनिया, स्वामी निरुपले धर्मार्थ, अधिक झाले मज स्वार्थ, उपजला मज परमार्थ। गुरु भक्तजनी निरंतर, प्रयागी असता गुरुमूर्ती, माधव सरस्वती शिक्षा देती, पुढे काय वर्तली स्थिती, ते अम्मा प्रती विस्तारी जे। ऐकोनी शिष्याचे वचन, सिद्ध मुनी संतोषन, मस्तकी हस्त ठेवून आश्वासित त्यावेळी, धन्य शिष्या सगुण, तुझ लाधले गुरुचरण, संसार तारक भवार्ण, तुची एक परियेसा। त्वा ओळखली गुरुसोय, म्हणूनी बोलती बोलती गुरुराय, संतोष होतो आनंदमय। तव प्रश्न ऐकोनिया सांगेन, ऐक एक चित्ते, चरित्र गुरूंचे विख्याते। उपदेशोनी माधवाते, होते तेथे क्वचित काळ, अथा तेथे वर्तमानी प्रख्यात झाली सगुणी। प्रख्यात झाली महिमा सगुणी, शिष्य झाले अपार मुनी, मुख्य माधव सरस्वती। त्या शिष्यांची नामे सांगता विस्तारेल बहुकथा, प्रख्यात नामे असती सात सांगतो ऐक एक चित्ते। बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र, माधव सरस्वती,
पाचवा होता अनिक यती सदानंद सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती सदानंद सरस्वती देखा ज्ञान ज्योति सरस्वती एक ज्ञान ज्योति सरस्वती एक सत्वा सिद्ध अपने एक अपार होते शिष्यानिक एकाहुनी एक श्रेष्ठ पै त्या शिष्या समेत गुरु लंघित दक्षिण पंथ समस्त क्षेत्रे पावन करीत आले करंज नगराशी भेटी झाली जनक जननी येवोनी लागती चरणी चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटती स्वामीया देखोनी गुरु मूर्तीशी नगरलोक अत्यंत हर्षी आले सकळ भेटीशी पूजा करीती परोपकरी घरोघरी श्री गुरुशी पाचारिती भिक्षेशी आले स्वरूपी भौवशी घरोघरी घेती पूजा समस्त विस्मय करीती अवतार विष्णु हा निश्यती वेशधारी दिशा येती परम पुरुष होय जाना या ते नर जे बोलती ते जाती नरकाप्रती कार्य कारण अवतार होतो ब्रह्म विष्णु महेश जननी जनक एने रीति पूजा करीती भाव भक्ति श्री गुरु झाले श्रीपाद यती झाली स्मृति जननीसी जननी देखोनी तये वेळी माथा ठेवी चरण कमळी सत्य संकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा फळा आली पै पतीस सांगे तये वेळी पूर्व जन्म चरित्र सकळी विश्ववंद्य पुत्र प्रबळी व्हावा म्हणोनी आराधिले त्या श्रीपाद ईश्वराची पूजा केली मनोवाची प्रसिद्ध झाली जन्मे आमची सफळ केले परियेसा म्हणोनी नमिती दोघे चरणी विनविताती करुणा वचनी उद्धारावे या भवारणी जगन्नाथ यती राजा श्री गुरु म्हणती त्याशी एखाद्या काळी परियेसी पुत्र होईल संन्यासी उद्धारील कुळे बेचाळीस त्याशी शाश्वत ब्रह्मलोक अचडपद असे एक त्याचे कुळी उपजता देख ब्रह्मपद शाश्वत त्याशी पै यमाचे दुखे भयातीत नव्हे त्याचे संततीत पूर्वज जरी नरकी असत त्यास शाश्वत ब्रह्मलोक त्या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विशेषा तुम्ही नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य ऐसे सांगोनी त्याशी आश्वासिती बहुवशी तुमचे पुत्र शतायुषी अष्ट ऐश्वर्य नांदती त्या पुत्रा तुम्ही धनी पहाल सुखे नैनी पावाल क्षेत्र काशी भुवनी अंतकाळी परियेसा मुक्तिस्थान काशीपूर प्रख्यात असे वेदशास्त्र न करी चिंता अनुमात्र मनोनी सांगती तये वेळी त्यांची कन्या असे एक नाम रत्नाई निशंक श्री गुरुती नमोनी ने ऐक विनवितसे परियेसा विनवितसे परोपरी स्वामी माते तारी तारी बुडते मी भवसागरी संसार माया विष्टोनिया निर्लेप करी मजसी मग मी जाईन तपासी ऐकोनिया वचनासी गुरु निरोपिती पती सेवा करावी तेनेच बरवी मोक्ष पदवी पावेल त्यात न धरावी अन्य वृत्ती येणे या भवारणवासी कडे पडती परियेसी जैसे जैसे भावयासी तैसे होय परियेसा उतरावया पैलपार स्त्रियासी असे हो व्रतार मणी ठेवी निर्धार भजावा पुरुष शिवसम त्यासी होय उद्धारगती वेदु पुराणे वाणीती अंतरी न करी खंती तुझ गती होईल ऐकोनी गुरुचे वचन
विनवतसे कर जोडून गुरु मूर्ती ब्रह्मज्ञान, विनवितसे अवधारा जानसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित, माझे प्रारब्ध कवनगत विस्तारावे मज पुढे श्री गुरु म्हणती तियसी, तव वासना असे तपासी संचिता पुले असे भोगसी भोगणे असे परियेसी, पूर्वजन्मी परियेसी चरणी लाथिले धेनुसी शेजारी स्त्री पुरुषाशी विरोध लाविला कलह पै त्या दोषास्तव देखा तुझ बाधा असे अनेका गाय लाथिली तेने ऐका सर्वांगी कुष्टी होसी, विरोध केला स्त्री पुरुषाशी तव पुरुष होईल तापसी तू ते जील भरवशी अर्जित तव ऐसे असे, ऐकोनी दुःख करी बहुत श्री गुरु चरणावरी लोळत उद्धारी गुरुनाथ त्वरित म्हणोनी चरणी लागली, श्री गुरु म्हणती ऐक बाळे क्वचित काळे असाल भले अपरवय होता काळे पती तुझा यती होईल, तदनंतर तुझा देह कुष्टी होईल अवेव भोगुनी शुद्ध देह मग होईल तुझ गती, नासता तुझा देह जान भेटी होईल माझी पूर्ण तव पाप होईल दहन सांगे नक्षत्र ऐक पा, भीमातीर दक्षिण देश तेथे तीर्थ पाप विनाश जाय तेथे बरवसे अवस्था तुझ घडली या वरी, या भूमंडळी विख्यात असे तीर्थ अति सामर्थ्य गंधर्व पूर्व प्रख्यात अमर जा संगम प्रसिद्ध पै ऐसे सांगोनी तिसी गुरु निघाले दक्षिण दिशी, त्र्यंबकनाथ क्षेत्राशी आले गौतमी उद्धव जेथे, शिष्यासह गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थमहिमा असे ख्याती पुराणात परियसा, तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुत कथा संक्षेप सांगेनाता ते परियेसी, त्या गौतमीचा महिमा सांगता अपार अम्हा बहिरार नव उदक उगमा, ब्रह्मांडा व्यतिरिक्त जटा मुकुटी सर्वेश्वर धरितसे निरंतर, मिळोनी सकळ ऋषीश्वर उपाय केला परियेसा, ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेष, व्रीही पेरिले व्रती ऐका अनुष्ठान स्थान जवळी, पूर्वी ऋषी मुनी सकळी नित्य पेरुनी पिकवती साळी, ऐसे त्याचे मंत्र प्रबळी महातपस्वी पुण्य पुरुष, समस्त ऋषी मिळोनी विचार करीती आपले मनी गौतम ऋषी महाज्ञानी मुख्यदास ईश्वरासा, त्याशी गालिता साकडे गंगा अनिल अमुचेकडे समस्ता अम्मा पुण्यगडे गंगा अनुनी भूमंडळी। श्लोक या गतीर योग युक्ताना मुनी नामूर उद्धवय रेत साम सा गती सर्वजंतूना गौतमी तीरवासी नाम, टीका ऊर्ध्व रेत मुनीश्वरांशी कोटी वर्ष तपस्व्यांशी जे गती होय परियेशी ते गती गौतमी तिरस्था, या कारणे गौतमीशी आणावे यत्ने भूमंडळाशी साकडे घालावे गौतमाशी गंगा अनिता अम्मा लाभ, मुनोनी रचिली माया एक दुर्वेची गाय, सवत्सक करोनी पाठविली एक गौतमर अब्री ही बक्षणार्थ, ऋषी होता अनुष्ठानी देखता देनु नयनी निवाराया तत्क्षणी दर्भ पवित्र सोडिले, त्याची दुर्वार जहाले शस्त्र धेनुशी लागले जैसे वज्रास्त्र, पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी।
मिळवनी सर्व ऋषीजन प्रायश्चित्त देती जान गंगा भूमंडळी आन यावीन तुझ नाही शुद्धी। त्या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्र वर्षी प्रसन्न झाला यो मुख केशी। वर माग म्हणतसे गौतम म्हणे सर्वेश्वरा मज प्रसन्न झाला दातारा उद्धारावया चराचरा गंगा द्यावी भूमंडळी। गौतमाचे विनंतीशी निरोप दिदला गंगेशी घेऊनी आले भूमंडळाशी पापक्षाला नार्थ मनुष्यांचे ऐशी गंगा वागिरीती कोणा वर्णवे सामर्थी याची कारणे गुरुमूर्ती आले ऐक नामधारका। ऐशी गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आचत्री आचरती पवित्रा पुढे लोकानुग्रह मात्रा अपन हिंडत तटाक यात्रा करिता देखा आले श्री गुरु मंजरिका। तेथे होता मुनी एका विख्यात माधवारण्य सदा मानस पूजा त्याशी नरसिंह मूर्ती परियेशी देखता झाला श्री गुरुशी मानस मूर्ती जैसी देख। नमिता झाला श्री गुरुशी स्तोत्र करी भोवशी विस्मित होऊनी मानसी अति भक्ती करोनिया। श्लोक यद्दिव्य पादद्वयमेव लक्षितं दैवर्ण दृष्टं तदितं समीपे यदुत्तरे तीरनिवासमानं लक्ष्मी समीपे निवसद्विनीतं। येने परी श्री गुरुशी विनवी माधव वारण्य हर्षी श्री गुरु मंती संतोषी तया माधवारण्याशी देखा। श्लोक अत्यंत मार्ग स्थिति मार्ग रूप अमंत्यम त योग योगेर धीगम्य तत्व त्वम मार्गच मार्गच विचिन्वतो मे मार्गोदयम माधव दर्शयेते। ऐसे गुरुंचे स्वरूप देखुनी तयासी सुख अमुक अमुप अश्वासुनी निज रूप दाविले झाले परियेसा। श्री गुरु स्वरूप देखोनी संतुष्ट झाला तो मुनी विनवितसे कर जोडोनी नाना परी स्तुती करी। जय जय जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू लोका दिसतोसी नरू परमपुरुषा जगन्नाथा। तू तारक विश्वासी मनोनी भूमी अवतरलाशी कृतार्थ केले अम्मासी दर्शन देवोनी चरणांचे। ऐसे परे परी श्री गुरुशी स्तुति करी तो तापसी संतोषिनी अतिहर्षी अश्वासिले त्यावेळी। मनती गुरु त्याशी सिद्धी झाली तव मंत्राशी तव सद्गती भरवशी ब्रह्मलोकी होय। नित्य पूजा तू मानसी करीसी नरसिंह मूर्तीशी प्रत्यक्ष होईल परियेसी न करी संशय मनात। ऐसे सांगोनी त्याशी श्री गुरु निघाले परियेसी आले वासर ब्रह्मश्वरे वासर ब्रह्मेश्वराशी गंगातीर महाक्षेत्र त्या गंगा तटकात श्री गुरु समस्त शिष्या सहित स्नान करीता गंगेत आला विप्र एक त्या स्थळी। कुक्षी व्यथा असे बहुत तटाकी असे लोळत उदर व्यथा अत्यंत तेजोपाहे प्राण देखा। पोट व्यथा बहुत अशी नित्य करीतो उपवासाची भोजन केलिया दुखे ऐशी प्राणांतिक होत असे। या कारणे द्विजवर सदा करी फलाहार अन्नाशी त्याशी असे वैर जेविता प्राण तेजोपाहे। पक्षमासा भोजन करी परम व्यथा असे त्याचे उदरी ऐसे किती दिवसावरी कष्टत होता तो द्विज। पूर्वदिनी त्याग्रामी असे सहन महानवमी
जेविला मिष्टान्नी नेमी, मांस एक पारणी केले, भोजन केले अन्नभूत, त्याने पोट असे दुखत, गंगा तिरी असे लोळत, प्राण त्वरित ते झूप आहे। दुःख करी द्विज अपार म्हणे गंगेत त्याजीन शरीर, नको आता संसार पापरूपे वर्ततो। अन्न प्राण अन्न जीवन कोण असेल अन्नावीन, अन्न वैरी झाले जान मरण बरवे आता मज। मनी निर्धार करूनी गंगा प्रवेश करीतो, म्हणूनी पोटी पाषाण बांधूनी गंगे मध्ये निघाला। मनी स्मरे कर्पूर गौर उपजुनी, आपण भूमिभार केले नाही परोपकार, अन्ना दानाधिक देखा। न करी पुण्य इह जन्मात जन्मांतरी, पूर्वशत पुण्यफळ नसे दिसत। मग कष्ट भोगितसे ग्राम हरिले ब्राह्मणाचे, किंवा देहनू कपिलेचे घात केलिया विश्वासियाचे। मग हे कष्ट भोगितसे अपूर्ती पूजा ईश्वराची, केली असे निंदा गुरुची, अवज्ञा केली माता पित्यांची। मग हे कष्ट भोगितो अथवा मारिले पशुसी, अग्नी घालिता रानाशी, वेगळे सांडूनी जनक जननीशी, स्त्रिये सहित वेगळा होतो। अथवा पूर्वजन्मी आपण केले असे द्विजा, धिक्कारण अतिथी आलिया, न घाली अन्न वैश्वदेव समयासी। माता पिता तेजोनिया, होतो सुखे जेवोनिया, पूर्वजन्मा पासूनिया। मग हे कष्ट भोगितो ऐशी पापे आठवीत, विप्र जातो गंगेत। तव देखती गुरुनाथ, मंती बोलवा ब्राह्मणाशी। आना आना हो तयाशी, आत्महत्या महादोषी, प्राण त्यजितो का सुखेशी। उसो कोण कौनाचा श्री गुरुवचन ऐकोनी, गेले शिष्य धावनी, द्विजवराते काढूनी आणला श्री गुरु सन्मुख। अनाथासी कल्पतरु, दुःखितासी कृपासागुरु, पुसतसे श्री गुरु। तया विप्रवरासी श्री गुरु, मंतितायासी प्राण का त्यजुपासी, आत्महत्या महादोषी। काय वृतांत सांग अम्मा, विप्रमणे या यती विप्रमणे गा यती राया, काय कराल पुसोनिया उपजोनिया, जन्म वाया भूमिभार झालो। मासा पक्षा भोजन करीतो, उदर व्यथेने कष्टतो, साहू न शके प्राण देतो, काय सांगावे स्वामिया। आपणाशी अन्न वैरी असता केवी वाचावे गुरुनाथा। शरीर अन्नमय तत्वता केवी वाचू जगद्गुरु। श्री गुरु मंती ब्राह्मणासी, तुझी व्यथा गेली परेशी, औषध असे अम्मापाशी क्षण एक सांगो तुझ। संशय न धरी मनी आपुले, घेऊ नको अंतकरणी, व्याधी गेली पळवली, भोजन करी पोट भरी। श्री गुरुवचन ऐकोनी स्थिर झाला अंतकरणी, माता ठेवणी श्री गुरुचरणी, नमन केले त्यावेळी इतुकिया अवसरी, त्या ग्रामाचा अधिकारी विप्र एक अवधारी, आला स्नाना गंगेशी। तव देखिले गुरुशी, येऊनी लागला चरणाशी, नमन केले भक्तीशी, मनोवाक्काय कर्मे आश्वासोनी, ते वेळी पुस्ती श्री गुरु गुरु स्तोम मौळी, कवन नाम कवने स्थानी, घास म्हणती तयाशी ऐकोनी, श्री गुरुचे वचन सांगतसे तो ब्राह्मण, गोत्र आपले कौंडिन्य, आपस्तंभ शाखा असे, नाम सायम देव ऐसे, वासकांचित राहतसे। आलो उदरपूर्ती असे सेवा करीतो यवनाची, अधिकारपणे या ग्रामी, असो संवत्सर एक स्वामी। धन्य धन्य झालो आम्ही तव दर्शन मात्रेशी, तू तारक विश्वासी, दर्शन दिदले अम्मासी, कृतार्थ झालो बरवशी, जन्मांतरीचे दोष गेले। तवानुग्रह होय जयाशी, तरतील या भवरनाशी, अप्रयत्ने अम्मासी दर्शन दिदले स्वामीया। श्लोक गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा प
पापम तापम च दैन्यम च हरे श्री गुरु दर्शनम। टीका, गंगा देखिता पापे जाती, चंद्र दर्शने ताप जाती, कल्पतरुची ऐशी गती, दैन्या वेगळे करी जान, तैसे नव्हे तुमचे गुण, पाप ताप दैन्य हरण, देखिले अजी तुमचे चरण, चतुर्वर्ग फळ पावलो, ऐशी स्तुती करुणी पुनरुपी लागे, श्री गुरुचरणी जगद्गुरु अश्वासुनी निरूप देती तये वेळी, श्री गुरु मंदिर त्याचे आमचे वाक्य परियशी, जठर व्यथा या विप्राशी प्राण त्या करतेसे उपशम, त्या व्याधीशी सांगो औषध तुम्हासी, नेऊनी आपले आपले मंदिराशी भोजन करवी मिष्टान्न, अन्न जेविता याची व्यथा व्याधी न राहे सर्वता, घेऊनी जावे त्वरिता क्षुधाक्रांत विप्रासे, ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवतीसे कर जोडून प्राण त्याग करिता भोजन, ऐशी व्यथा होतसे जेविला काल मासे एक त्याने प्राण त्यजिते, त्यजी तसे एक अन्न देता अम्मासी देख घडे लत्या त्वरित पये, श्री गुरु म्हणती सायम देवासी आम्ही औषध देतो त्याशी अपुपादी माशांनाशी क्षीर मिश्रित परमान्न, अन्न जेविता त्वरीशी व्याधी जाईल परेशी, संशय न धरिता मानसी त्वरित ग्रहाशी नेही वेगी, अंगीकारोणी तये वेळी माथा ठेवी चरण कमळी, बिनवितसे करुण बहाळी यावे स्वामी भिक्षेशी, अंगीकारोणी श्री गुरुनाथ निरोप देती हो का त्वरित सिद्ध मने, ऐक मात नामधारक शिष्योत्तमा, आम्ही होतो तये वेळी समस्त शिष्य सकळी, जठर वितेचा विप्रजवळी श्री गुरु गेले भिक्षेशी, विचित्र झाले त्याचे घरी पूजा करीती परोपरी, पतिव्रता त्याची नारी जाखाई म्हणजे परियेसा, ते पूजिली गुरुशी षोडोपचारे परियेशी, तेनेची रीती अम्माशी शिष्या सकळी बंदिले, गुरुपूजेचे विधान विचित्र केले, अतिगहन मंडळ केले रक्तवर्ण एक एकाशी पदके देखा, पद्मरचोनी अष्टदळी नाना परी रंगमाळी, पंचवर्ण विचित्र कळी रचिली तिये परियेसा, संकल्पोनी विधीशी नमन केले साष्टांगीशी, माता ठेवनी चरण्यासी पाद सर्वही अष्टांगी, चित्रासन गुरुशी येणेची परी सकळिकाशी, मंडळार्चन विधीशी करीती गंधपुष्प अक्षता, षोडशोपचारे विधीशी पंचामृतादि परियेसी, रुद्रसूक्त मंत्रेशी चरणस्था स्नापिले तये वेळी, श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करीती षोडशी, तया विप्रा प्रज्ञा कैशी चरणतीर्थ धरिता झाला, तया चरणतीर्थाशी पूजा करीती भक्तीशी, गीतवाद्यानंदेशी करीती आली निरांजन, अनुक्रमे श्री गुरु पूजा करिता झाला तो द्विज, पुनरपी षोडोपचारे भोजा पूजा करी भक्तीने अक्षयवाणी आरती श्री गुरुशी ओवाळीती, मंत्रघोष अति भक्ती पुष्पांजली करिता झाला, अनेक परी गायन करी नमस्कारी प्रीती करी प्रतिव्रता असे नारी पूजा करीती उभय वर्गे, ऐशा परी श्री गुरुशी पूजा केली परियेशी, येणे विधी शिष्याशी समस्ताशी वंदिले संतोषिनी, श्री गुरुमूर्ती अतिहर्षी वर देती तव संतती होईल ख्याती, गुरुभक्ती वंशवंशी तू जाणसी गुरुस अभिवृद्धी वंशास, पुत्रपौत्र हर्ष गुरु भक्तीने घडे, असे बोलोनी द्विजाशी अश्वासिती अतिहर्षी नमन करोनी श्री गुरुशी, ठाय घातले द्विजे त्यावेळी नाना परींची पकवाने अपुपादी माशांने अष्टविधी परमाने शर्करासहित निवेदिली,
शाखा पाक नाना परी वाड़ताती सविस्तारी भोजन करी प्रीति करी श्री गुरु परियेसा उदरव्रताचा ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली तत्क्षणे श्री गुरु कृपा दृष्टी परिस लागता लोहासी सुवर्ण होत परियेसी दर्शन होता श्री गुरुशी व्याधी कैसी सांग उदय होता दिनकराशी संहार होत होय अंधकाराशी श्री गुरु कृपा होय जासी दैन्य कैचे तया घरी ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्या सहित आनंद झाला तेथे बहुत विस्मय करीती सकळजन अभिनव करीती सकळजन द्विजाशी होते वैरी अन्य औषध झाले तेची जान व्याधी गेली निघोनी सिद्ध मने नामधारकासी गुरुकृपा होय जासी जन्मांतरीचे दोष जाती व्याधी कैची त्याचे देही गंगाधराचा नंदनु सरस्वती सांगे विस्तारोनु गुरु चरित्र काम धेनु ऐका स्रोते एक चित्ते जय कती भक्ति धरुणी व्याधी नस्ती तया स्थानी अखिल सौख्य होय त्या जनी सत्य सत्य त्रिवाचा इति गुरु चरित्रामृत श्री गुरु चरित्र वर्णन ग्रंथ ब्राह्मण व्याधी निरसोनी त्वरित सुखी केला श्री गुरु ने इति श्री गुरु चरित्र परम कथा कल्पतरो नरसिंह सरस्वत्यो उपाख्याने सिद्धनामधारक संवादे विप्रोदर व्यथा निरसनम नाम त्रयोदशो अध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पितमस्तु ओवी संख्या 169 श्री गुरु दत्तात्रेय अर्पण मस्तु जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त।